शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी कोणती करायची आणि सोयाबीन पिकाला तिसरी महत्त्वाची शेवटची फवारणी कोणती करायची तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या जे काही सोयाबीन प्लॉट आहे तर हे तन्नाशे फवारल्यानंतर पहिली फवारणी झाली असेल त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये असा एक प्रॉब्लेम आलेला आहे की सोयाबीनची पानंही पिवळी पडलेली आहे म्हणजे जो मोजॅक वगैरे जो प्रचलित चालला आहे व्हायरस तर हा आलेला आहे त्याचबरोबर ही, ही पानं पिवळी पडली त्याचबरोबर काय झालं की पानांमध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत तर याची कमतरता पडलेली आहे पानं आहे तर ही गोळा झालेली आहे थ्रिप्स मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे अशा वेळेस आपल्याला सोयाबीन पिकाला फुलकळी जास्त लागण्यासाठी त्याचबरोबर सोयाबीन पिकाची वाढ फुटवे फुलकळी जास्त निघण्यासाठी कोणती फवारणी करणे गरजेचे आहे तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू का कारण ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन फवारण्या सांगणार आहे आणि त्या दोन फवारण्या म्हणजे सोयाबीन पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी कोणती करायची आणि सोयाबीन पिकाला तिसरी महत्त्वाची फवारणी आपल्याला कोणती करायची त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला पहिल्या फवारणी झालेल्या आहेत आणि अशा वेळेस जी काही दुसरी फवारणी करायची तर ती म्हणजे जी फुलकळी जास्त प्रमाणात लागण्यासाठी आळीवर जास्त प्रमाणात नियंत्रण मिळवण्यासाठी आणि काही शेतकऱ्यांना जी सोयाबीनची वाढ आहे तर ही एकसारखी नाही झाली ती वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी फुटवादेखील जास्त होण्यासाठी जी दुसरी आणि महत्त्वाची फवारणी करायची तर ती फवारणी लक्षात घ्या आपल्याला काय करायचं जे कीटकनाशक घ्यायचे तर ते म्हणजे आपल्याला ॲम्प्लिगो असेल तर ही कीटकनाशक घ्यायचे त्यामध्ये आपल्याला जे खत घ्यायचे तर ते आठ सोळा एकोणचाळीस ही आय सी एल कंपनीची वगैरे आहे तर हे घेणं गरजेचं आहे त्यामध्ये बुरशीनाशक असेल तर ते आपल्याला साप पावडर आहे तर हे घ्यायचे आहे आणि फुलकळी जास्त प्रमाणात लागण्यासाठी टाटा बहार असेल त्याचबरोबर जे फंट्याक आहे तर हे टॉनिक घेणं आवश्यक आहे आणि लक्षात घ्या आता ही जी काय सोयाबीनला आपल्याला फवारणी करायची दुसरी असेल कोणतीही सोयाबीनला तुम्हाला फवारणी करायची असेल त्यामध्ये स्टिकर घेणं खूप महत्त्वाचं आहे पाऊस आहे तर हा उघडजाप उघडजाप करतो आहे त्यामुळं जास्त प्रमाणात औषध लागू पडण्यासाठी या पानांमधून औषध आपलं जाण्यासाठी आपल्याला स्टिकर हे घेणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी मी तुम्हाला सांगितलेली आहे फुलतळी लागण्यासाठी बुरशीनाशक कीटकनाशक त्याचबरोबर या फवारणीमध्ये आपल्याला मायक्रोनटन घेणं गरजेचं आहे कारण काही काही शेतकऱ्यांची जी सोयाबीनची पानं तर ही पिवळी पडलेली आहे व्हायरस सारखी झालेली आहे तर जो मोजॅक व्हायरस आहे तर तो म्हणू शकतो आहे आपण तर त्याच्यासाठी आपल्याला जे लिबरेल आहे जे बी एस एफ कंपनीचं मायक्रोडॅट आहे तर हे घेणं गरजेचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं कवर होण्याचा प्रयत्न होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता जी सोयाबीन पिकाला तिसरी आणि शेवटची जी फवारणी करायची मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये दुसरी आणि तिसरी फवारणी देखील झालेली आहे कारण माझे जे सोयाबीनचे प्लॉट आहे तर हे टप्प्याटप्प्यानुसार प्लॉट आहेत त्यामुळं जे आपल्याला तिसरी आणि शेवटची फवारणी करायची तर ती म्हणजे आय सी एल कंपनीची ग्रेड आहे एकोणपन्नास बत्तीस तर हे घेणं गरजेचं आहे यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे तर हे असतं त्याचबरोबर याला जे आपल्याला कीटकनाशक असेल तर हे कोणतं घ्यायचं आहे लक्षात घ्या फुलकळी अवस्थेत आहे आळीचा देखील नाश करायचा आहे कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे तर ते म्हणजे आपण बॅराझाईड आहे तर हे घेऊ शकतो रोकलेम आहे तर हे घेऊ शकतो आहे किंवा जे कोराझन आहे हे देखील घेऊ शकतोय आता लक्षात घ्या जे बुरशीनाशक घ्यायचे तर ते आपल्याला एमपन आहे तर हे घेणं गरजेचं आहे त्यामध्ये मायक्रोनोट्रॉनची कमतरता अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी कारण ज्यावेळेस आपली तिसरी आणि महत्त्वाची फवारणी असेल त्यावेळेस शेंगा देखील लागल्या असतील काही फुलं देखील असतील तरी देखील आपल्याला त्यामध्ये जे मायक्रोन्टन घेणं गरजेचं आहे तर ते म्हणजे लिबरेल असेल तर हे घेणं गरजेचं आहे फुलकळी जास्त वाढवण्यासाठी अजून देखील आपल्याला फंटॅग असेल टाटा बारी हे देखील घेणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा स्टिकर आहे तर याचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तिसरी आणि शेवटची फवारणी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय जी फवारणी घ्यायची आहे तर ती म्हणजे झिरो एकोणपन्नास बत्तीस असेल त्यामध्ये बी एस एफ कंपनीचं लिबरल मायक्रोनटंट असेल बुरशीनाशक एम्पनचाळीस असेल त्याचबरोबर याला जे कीटकनाशक घ्यायचे तर कोरोजन असेल बॅराजायड असेल किंवा जे आपण प्रोक्लेम आहे तर हे घेऊ आहे आता शेतकरी मित्रांनी ह्या फवारण्या मी तुम्हाला सांगितल्यात मात्र ह्या फवारण्या कशा पद्धतीने करायच्या लक्षात घ्या एकरी प्रमाण हे दहा टाक्यांचं आहे हे जे काही प्रमाण आपल्याला घ्यायचे तर दुकानदाराकडनं दहा टाक्यांचं प्रत्येक औषधाच्या पाकिटावर लिहून आणा एका बॅरलमध्ये हे द्रावण तयार करा किंवा आपण जर पेट्रोल पंप असेल बॅटरी पंप आपल्याकडे असेल तर एका बादलीमध्ये हे द्रावण तयार करायचे त्यामध्ये दहा मग आहेत तर हे तयार करायचे आहेत आणि हे तयार करून यामध्ये द्रावण मिक्स करायचे आणि दुकानदाराला विचारून हे द्रावण कोणत्या बादलीत कोणतं मिक्स करायचं हे विचारून घ्या आणि डायरेक्ट आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही फवारणी करताना एक काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे सतत पाऊस चालू आहे उघडजाप पाऊस आहे फवारणी केल्यानंतर तीन तास पाऊस आहे तर हा आला नाही पाहिजे त्यामुळं फवारणी करताना सकाळच्या टायमाला करा किंवा संध्याकाळच्या टायमाला करा आणि ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान